ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 10 भाग 4 ओवी क्रमांक 153। पै आणि कही एके परी येची प्रतीतीची येतसे थोरी जे मागे ऐसे चिरुशीश्वरी सांगितले तू ते परीतया सांगितल्याचे साचपण हे आता देखतसे अंतकरण जे कृपा केली आपण म्हणोनि देवा एरवी नारदू अखंड जवळाये तोही ऐसीची वचने गाये परी अर्थ न बुजोनी ठाये गीत सुखची ऐको हागा आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटले रवी तरी ती ही ओतपलीची घ्यावी वाचुनी प्रकाशुकैचा एरवी देवर्षीही अध्यात्म गाता आहाच रागांगेसी जे मधुरता ते चिफावे येर चित्ता न लगे चिकाही। अर्जुन म्हणाला, हे भगवान, सर्वोत्कृष्ट तेजोमय आणि परमपवित्र असे परब्रह्म तूच आहेस। शाश्वत दिव्य आदिदेव जन्मरहित आणि व्यापक अशा प्रकारचा पुरुषही तूच आहेस। या अनुभवाचा पडताळा आणखी एका रीतीने पडतो, कारण मागे श्रेष्ठ ऋषीजनांनीही तुझे असेच वर्णन केले आहे, पण त्यांनी जे सांगितले त्याच्या खरेपणाचा प्रत्यय आज आला आणि तोही तुम्ही कृपा केली म्हणून। एरवी देवर्षी नारद अशाच अर्थाची गाणी गात आमच्याकडे येत असत, परंतु त्या गाण्यातील मर्म तेव्हा कळत नसे, आम्ही केवळ गाण्याचा आस्वाद घेत होतो। अहो, आंधळ्याच्या गावी सूर्य स्वतः प्रकट झाला तरी केवळ त्याच्या उबदार किरणाचे सुख घ्यावे, त्याच्या प्रकाशाचा अनुभव कसा येणार। देवर्षी नारद अध्यात्म गायन करीत असता त्या गाण्यातील मधुरता आमच्या चित्ताला आवडे, पण मनाला त्या शब्दातले अध्यात्म मात्र कळत नसे। पै असिता देवलाचे निमुखे मी एवं विधा तू ते आईके परी तै बुद्धी विषय विखे धरिली होती। विषय विषाचा पडी पाडू गोड परमार्थु लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी जाहला आणि हे आणिकांचे काय सांगावे रावळा आपणची येऊणी व्यासदेवे तुझे स्वरूपागवे सर्वदा सांगिजे परी तो अंधारी चिंतामणी देखिला जेवी नवे या बुद्धी उपेक्षिला पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणोनी तैसी व्यासादिकांची बोलणी तिया मजपाशी चिदरत्नांची आखाणी परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी तुझवीन कृष्णा। त्याचप्रमाणे तुझे स्वरूप असे आहे हे आसित आणि देवल ऋषींच्या तोंडून ऐकले होते, पण त्यावेळी माझी बुद्धी विषयरूपी विषाने व्यापली होती। या विषय विषाचा प्रभाव असा आहे की स्वाभाविक गोड असलेला परमार्थ दुःखदायी कडू लागतो आणि कडू असलेला विषय जीवाला गोड लागतो। इतरांची गोष्ट राहू द्या, पण प्रत्यक्ष व्यास महर्षी आमच्या व्रजवाड्यात तुझ्या स्वरूपाचे नेहमी वर्णन करीत असतात। एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडावा आणि त्याने तो दगड म्हणून टाकून द्यावा आणि सूर्योदय झाल्यावर तोच चिंतामणी म्हणून जसा परत ओळखावा, त्याप्रमाणे व्यासादिकांची वाणी म्हणजे चिद रत्नांच्या खाणी असूनही तुझ्या वाक्यरूपी सूर्याचा उदय नसल्याने त्याचा अनादर केला जात होता। ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले तया आघवयांचे चिफिटले अनोळखेपण
जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल, माझिये हृदय भूमिके पडिले सखोल, वरीये कृपेची जाहली बोल, म्हणून संवाद फळेशी उठले। अहो नारदादिका संता त्यांच्या युक्तिरूप सरिता, मी महादोधी जाहलो अनंता संवाद सुखाचा। प्रभु आघवेनी येने जन्मे, जिये पुण्य केली मिया उत्तमे, तयांची न ठकतीची अंगी कामे सद्गुरु तुवा। येरवी वडील वडिलांचे निमुखे, मी सदा तूते कानी ऐके, परी कृपा न किजेची तुवा एके, तव नेनवेची काही। आता ती तुझी वाक्यरूपी सूर्यकिरणे माझ्या अंतःकरणावर पडली आणि त्या ऋषींनी कथन केलेल्या उपायांचा अपरिचितपणा नाहीसा झाला। महाराज, त्या ऋषींचे शब्द म्हणजे ज्ञानाचे बी असून ते माझ्या अंतःकरण रूपी जमिनीत खोलवर पडले। त्यावर आपल्या कृपाजलाचा ओलावा मिळाल्यावर त्यास हे तुम्हा आम्हाला देखील संवादरूपी फल प्राप्त झाले। अहो देवा, नारदादी संतांच्या वचनोक्तीप्रमाणे नद्यांना आम्ही संवादरूपी सुखाचा समुद्र झालो। हे प्रभो, आतापर्यंत जन्मात मी जी उत्तम पुण्ये संपादन केली होती त्यांनी तुझ्यासारखा सद्गुरू प्राप्त करून देऊन ती पुण्ये आपल्या ऋणातून मुक्त झाली। एरवी वडीलधाऱ्यांच्या मुखातून तुझे वर्णन नेहमी कानाने ऐकत होतो, परंतु तुमची कृपा नसल्यामुळे मला काहीच कळले नाही। म्हणून भाग्यजयी सानुकूल झालिया केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच, जी बनकरू झाडेसी जीवेसाठी, पाडुणी जन्मे काढी आटी, परी फळेसी तैची भेटी जय वसंतु पावे। अहो विषमा जय बोहट पडे, तै मधुरते मधुरावडे, पै रसायने तै गोडे जय आरोग्य देही। का इंद्रिये वाचा प्राण या जालियांचे तैची सार्थकपण, जय चैतन्य येऊणी आपण संचरे माझी। म्हणून भाग्य अनुकूल असेल तर केलेला व्यापार जसा सफल होतो त्याप्रमाणे ऐकलेले पटलेले सर्व ज्ञान खरी गुरुकृपा असेल तरच फलद्रूप होते। जीवापाड श्रम घेऊन माळी बागेची जोपासना करतो, पण वसंत ऋतू येतो तेव्हाच फळ हातात येते। महाराज, जेव्हा विषम ज्वराला उतार पडतो तेव्हाच गोड पदार्थ गोड लागतो, अथवा जेव्हा देहात आरोग्य येते तेव्हाच रसायनाचे गोडपण मनाला पटते। इंद्रिये वाचा आणि प्राण यांचा त्याच वेळी उपयोग होतो ज्यावेळी देहात चैतन्य प्रवेश करते। तैसे शब्दजात आलोडिले अथवा योगादिक जय भ्यासिले, ते तैची म्हणो ये आपुले जय सानुकूल गुरु। ऐसिये जालिये प्रतितीचे निमाजे, अर्जुन निश्चयाची नाच तुसे भोजे, देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले। तरी साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती, जे तू देवदानवांचिये मती जोगा नव्हेसी। तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, आपुलिया जाणे जाणिवा, तैसा काहीची नोहे हे मद्भवा भरवसे नियाले। याप्रमाणे वेदशास्त्राचे अध्ययन केले, योगादिकांचे अनुष्ठान केले, परंतु गुरुकृपा होईल तेव्हाच त्याचा उपयोग होईल। याप्रमाणे अर्जुन अनुभवाच्या आनंदात कौतुकाने नाचत म्हणू लागला, देवा तुमचे बोलणे मला समजले। अहो कैवल्य सम्राट श्रीकृष्णा, मला खरोखर असा अनुभव आला की देव आणि दानव यांच्या बुद्धीला तुमच्याविषयीचे ज्ञान अवगत होणार नाही। हे भगवंता,
तुमच्या मुखातून शब्द प्रकट न होता जो आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर तुझे स्वरूप जाणून घेईल असे म्हणेल त्याला काहीही कळणार नाही असे आता मला पक्का अनुभव आला आहे. येत आपले वाढपण जैसे आपणची जाणीजे आकाशे कामी ये तुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे तैसा आपुली ये सर्वशक्ती तुझ तूची जाणसी लक्ष्मीपती ये रवेदादिकमती मिरवती वाया. जसे आकाशाला आपला विस्तार किती आहे हे समजते किंवा पृथ्वीच्या भरीवपणाचे रहस्य पृथ्वीला समजते त्याप्रमाणे भगवंता आपल्या सामर्थ्याचे सर्व परीने आकलन करणे केवळ तुम्हालाच शक्य आहे. बाकी वेदांनी आम्ही देवांच्या स्वरूपाला जाणतो अशी व्यर्थ बढाई मारली आहे. हागा मना ते मागा सांडावे पवना ते वावी मवावे आदि शून्य उतरोणी जावे केऊ ते बाही तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठाकते नोहे आता तुझे ज्ञान होये तुझची जोगे जी आपण या ते तुची जाणसी आणि कांते सांगावयाही तू समर्थ होसी तरी आता एक वेळ घाम पुसी आरतीची निडळीचा हे ऐकले की भूतभावना त्रिभुवन गज पंचानना सकल देव देवतार्चना जगन्नायका जरी थोरी तुझी पाहत आहो तरी पासी उभे ठाकावयाही योग्य नो हो या शोच्यता विन उभी हो तरी आनोपयो नाही भरले सरिता समुद्र चहुकडे परीते बापियासी कोरडे काजे मेघौणी थेंबुटा पडे तै पाणी की तया तैसे गुरुजी सर्वत्र आथी परी कृष्णा आम्हा तूची गती हे आसो मज प्रती विभूती सांगे. सर्वात चंचल असलेल्या मनाला मागे कसे टाकता येईल वाऱ्याला हाताने कसे बरे मोजता येईल मायेतून आपल्या बाहुबलाने कसे पार होता येईल त्याप्रमाणे तुझ्याविषयीचे पूर्ण ज्ञान कोणालाही साध्य नाही. तेव्हा तुझ्याविषयीचे पूर्ण ज्ञान करून देणे हे केवळ तुलाच शक्य आहे. महाराज तुमचे ज्ञान तुम्हालाच असून दुसऱ्यांना सांगण्यासही आपण समर्थ आहात तरी आता माझ्या इच्छारूपी कपाळावरील घाम पुसून टाका. हे भूतभावना विश्वभ्रम हत्तीचा संहार करणारे तुम्ही सिंह आहात. सर्व देवता आपलीच आराधना करतात. अहो श्रीकृष्ण आपण ऐकले का तुमच्या स्वरूपाची थोरवी अशी की आम्ही तुमच्या जवळ उभे राहू अशी आमची योग्यता नाही परंतु या विचाराने आत्मज्ञान प्राप्तीविषयी तुमच्या जवळ येण्यास संकोच करू तर तुमचे स्वरूप जाणण्याचा अन्य उपाय नाही. नद्या आणि समुद्र जिकडे तिकडे तुडुंब भरलेले असले तरी चातकाला ते कोरडेच वाटतात कारण मेघातून जेव्हा पाणी पडेल तेव्हाच त्याला पाणी पिण्यास मिळणार. त्याप्रमाणे देवा श्रीगुरु जगात सर्वत्र आहेत पण हे श्रीकृष्णा तूच एक आश्रयस्थान आहेस ते राहू दे मला आपल्या विभूती सांगावरे. जी तुझ्या विभूती आघविया परी व्यापिती या शक्ती दिव्या जिया तिया आपुलिया दावाविया आपण मज जिही विभूती यया समस्ता लोकांते व्यापुणी आहाती अनंता तिया प्रधान नामांकिता प्रगटा करी. महाराज ज्या तुमच्या विभूती आपल्या दिव्य शक्तीने व्याप्त आहेत त्या मला दाखवा. महाराज ज्या तुमच्या विभूतींनी सर्व लोकास व्यापून टाकले आहे त्या प्रमुख आणि नामांकित विभूती आपण प्रकट कराव्यात. जी कैसे मिया तू ती जाणावे काय जाणोणी सदा चिंतावे जरी तूची म्हणो आगवे तरी चिंतनची न घडे म्हणोणी मागा भाव जैसे
आपुले सांगितले तुवा उद्देशे, आता विस्तारोणी तैसे एक वेळ बोले। जया जया भावांच्या ठाई, तू ते चिंतिता मज साया सुनाही, तो विवळे करुणी देई योगू आपुला। कृष्णा, तुला मी जाणावे कसे, काय जाणून तुझे चिंतन करावे? हे विश्वस तू आहेस असे म्हटले तर तुझे चिंतन घडणार नाही। म्हणून मागे सातव्या आणि नवव्या अध्यायात व या अध्यायाच्या प्रारंभी ज्या आपल्या विभूती सांगितल्या त्याच पुन्हा विस्ताराने सांगा। ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुमचे चिंतन करणे कठीण जाणार नाही असा विभूती योग आपण मला स्पष्ट करून दाखवा। आणि पुसलिया जिया विभूती, त्याही बोलाविया भूतपती, येत म्हणसी जरी पुढती काय सांगो, तरी हा भाव मना झणे जाय हो जनार्दना, पै प्राकृताही अमृतपाना नान म्हणावे जेई। जे काळकुटाचे सहोदर, जे मृत्युभीणे प्याले अमर, तरी दिहाचे पुरंदर चौदा जाती। ऐसा कवन एक क्षीराब्दीचा रसू, जया वायाची अमृतपणाचा आभासू, तयाचाही मिठांशु जे पुरे म्हणोने दी। हे जगन्नाथा, ज्या विभूती मी आपणाला विचारल्या त्या सांगा। कदाचित आपण म्हणाल की त्यास त्या पुन्हा काय सांगायच्या, तर भगवंता असे कृपा करून आपण मनात आणू नका। कारण सामान्य असलेले अमृतही प्यावयास लागले तर नको म्हणवत नाही, आणि जे अमृत विषाचे सख्खे भावंड आहे, मृत्यूला भ्यालेले देव अमर होण्यासाठी ते प्यायले तरी पण अमृतपान करणारे इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र सिंहासनावर बसतात आणि नष्ट होऊन जातात। क्षीरसागरातील एक रस की ज्याचे नाव अमृत आहे, ज्याविषयी अमरपणा देणारा असा उगाच भ्रम पसरला आहे, त्याची गोडी सेवन करणारा पुरे म्हणत नाही। तया पाबळे याही येतुलेवरी, गोडीयेची आथी थोरी, मग हे तव अवधरी परमामृत साचे। जे मंदरा चळू न ढाळिता, क्षीरसागरू न डहुळिता, अनादि स्वभावता आईते आहे। जे द्रवना नवे बद्ध, जेत नेणीजती रसगंध, जे भलतयाही सिद्ध आठवले चिफावे। जयाची गोटीची एकत खेओ, आगवा संसारु होय वावो, बळिया नित्यता लागे येओ आपण पेया। अशा क्षुद्र अमृताच्या गोष्टीला जर इतके महत्व आले तर तुमचे बोधवचन तर प्रत्यक्ष परमामृतच आहे। जे परमामृत प्राकृत अमृताप्रमाणे मंदराचल पर्वत घालून क्षीरसमुद्र न घुसळता, आणि जे अनादि म्हणून स्वयंसिद्ध असे आहे, जे परमामृत घट्ट नाही आणि पातळही नाही, ज्याच्या अंगी रस किंवा गंध नाही, आणि जे स्मरण करताच वाटेल त्याला आयते मिळते, ज्याचे नुसते वर्णन ऐकले असता सर्व संसार मिथ्या वाटतो, अढळपण पण नित्यता आपणास प्राप्त होते। जन्म मृत्यूची भाख, हारपोणी जाय निशेख, आत बाहेरी महासुख वाढूची लागे। मग दैवगत्या जरी सेविजे, तरी ते आपणची होऊनी ठाकीजे, ते तुझ देता चित्त माझे पुरो म्हणे न शके। तव तुझे नामची जी आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे, पाठी गोटी सांगसी सुरवाडे आनंदाचे नी। ज्या परमामृताची गोष्ट ऐकल्यावर जन्म आणि मृत्यूची भाषा नाहीशी होते आणि अंतर्बाह्य ब्रह्मानंदाचे महासुख वाढीस लागते, असे हे परमामृत सुदैवाने सेवन करण्याचा हा योग आला तर सेवन करणारा परमामृत होऊन जातो। म्हणून तुम्ही हे परमामृत
पाजित असताना माझ्या चित्ताने पुरे म्हणणे शक्य नाही. देवा, तुमचे नाव आधीच आम्हाला गोड वाटते आणि तशात तुमची भेट होते, सहवासही लाभतो. आपण आनंदाने मला उपदेशाच्या गोष्टी सांगत आहात. आता हे सुख काही सया सारिखे, काही निर्वचे नाम जप परितोखे, तरी येतुले जाणे जे येणे मुखे, पुनरुक्तही हो हागा सूर्य का शिळा, अग्नी म्हणो येता आहे ओविळा, का नित्य वाहत या गंगा जळा पारसे पण असे, तुवा स्वमुखे जे बोलिले, हे आम्ही नादासी रूप देखिले, आजी चंदन तरुची फुले तुरंबिता हो मा, या पार्थाचिया बोला सर्वांगे कृष्ण डोलला, म्हणे भक्तिज्ञानासी जाहला आगरुहा, ऐसा पतिकराचिया तोषा आंतू, प्रेमाचा वेग उचंबळतू, ते सायासे सावरुणी अनंतू काय बोले. आता हे परमसुख कशासारखे आहे म्हणून सांगावे तर मला झालेल्या आनंदाचे वाणीने वर्णन करता येत नाही. मात्र एवढे समजते की आपल्या मुखातून या परमामृताची पुनरावृत्ती व्हावी. अहो, प्रत्येक दिवशी तोच सूर्य उगवतो म्हणून त्याला शिळा म्हणता येईल काय? सर्वांना पवित्र करणाऱ्या अग्नीला ओवळा म्हणता येईल काय? भगवंता, आपण जे परमामृत आपल्या मुखाने बोललात ते आम्ही प्रत्यक्ष नादब्रह्मच पाहिले असे वाटले. आज जणू काही चंदन वृक्षाच्या फुलांचा सुवास घेत आहोत. अर्जुनाचे हे शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण आनंदाने डोलू लागले आणि स्वतःशीच म्हणाले, हा अर्जुन भक्तिज्ञान पिकविणारा मळाच झाला आहे. याप्रमाणे प्रिय असलेल्या अर्जुनाच्या आनंदाने प्रेमाचा भर उसळत असताना तो कष्टाने आवरून श्रीकृष्ण काय म्हणाले ते ऐका. यापुढील ओव्या आपण अध्याय 10 आणि भाग 5 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.